पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथ अण्णा नाईकवाडी यांची 95वी जयंती वाळवा या ठिकाणी साजरी करण्यात आली आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलंय. यानिमित्त हुतात्मा शिक्षण समूहाच्या वतीनं नागनाथ अण्णा नाईकवाडी जयंती समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत लेखक महावीर जोंधळे आणि ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार तसेच ज्येष्ठ आमदार भाई गणपतराव देशमुख यांनी विशेष उपस्थिती लावली होती. शेतकरी एकत्र आला तर ठीक आहे, नाहीतर याचे परिणाम उद्याच्या तरुण पिढीला भोगावे लागतील. अण्णांच्या विचाराची जपणूक ही गरजेची आहे असं मत यावेळी महावीर जोंधळे यांनी व्यक्त केलंय. तर यावेळी बोलताना ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार म्हणाले की नागनाथ अण्णा नाईकवाडी यांनी सदैव छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे जनतेच्या भल्यासाठी काम केलंय. त्यामुळे नागनाथ अण्णा नाईकवाडी हे आपल्याला शाहू प्रोडक्ट असल्याचं वाटतात. मी ह्याच्यावर प्रेम केले आणि मी हे प्रेम केल्यामुळे तो मला जागा नाही घेणार. काय म्हणतात बघा, प्रेमाने प्रेम वाढते. किती साधा आहे हो हे शाहूंनी सांगितलंय, हे अण्णांच्या चरित्रात दिसतंय. प्रेमाने प्रेम वाढते, द्वेषाने द्वेष वाढतो. जोंधळा पेरल्यानंतर गहू येत नाही, गहू पेरल्यानंतर जोंधळा येत नाही. पेरा प्रेम पेरा, हा महात्माच आहे. अण्णांनी दुसरी काय सांगितलं, प्रेम पेऱ्याला सांगितलं ना, जेव्हा पाटकाजवळ ती ठाकरे पक्षाची पोरं आशाभूत नजरेनं तुमच्या पंक्ती पडल्या असताना, जिलेबी तुम्ही खात असताना अण्णांचं लक्ष तिथं जातंय, त्या पोरांच्या खातात त्यांना कोण ती पोरं पळून जातात आपल्याला मारतील मिळतील म्हणून. आई वडिलांच्या असतात तिथं अण्णा माणूस पाठवतात आणि आई वडिलांच्या सह त्या मुलांना आणतात आणि पंक्तीला बसवतात, जिलेबी पोटभर खायला देतात. मला इथं शाहू दिसतो, मला इथं शाहू दिसतो. आणि म्हणून मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीला म्हटलं की ही वॉज ए शाहू प्रॉडक्ट. शाहू महाराजांना काही गरज नव्हती धरण बांधायची. शाहू महाराजांनी दादानगरी धरण बांधलं, तुम्हाला माहित आहे. शपथ घ्यायची आहे, मी राजकारणावर बोलणार नाही. खूप जण बोलत राहतात, वाचत राहतात, पण तुम्ही वाचलं पाहिजे. जयसिंग पवार शिवाजी महाराजांबद्दल काय बोलतात हे वाचलं पाहिजे. आपण वाचत नाही, आपल्याला सवय नाही शेतकऱ्या पोरांना वाचायची. दुसऱ्यांनी सांगावं आपण ऐकावं, दुसऱ्यांनी आपल्या खांद्यावर बंदूक ठेवावी लढावं, या भूमिकेमध्ये आता राहून चालणार. अर्थकारण, समाजकारण, राजकीय व्यवस्था, सामाजिक मानसिकता, सकल जनतेचा आदर्शवाद, सकल जनतेची संकल्प भूमिका ही आपल्याला आता गावोगावी पोहोचती करणार आहे. आणि ती खरी श्रद्धांजली अण्णांना, ते अण्णांचं खरं काम आहे. ते आव्हानांना डोळ्यासमोर तुम्ही केलं पाहिजे. मी फार कमी आमदार बघितले, 40 वर्षाचा विधानसभेमध्ये जाऊन ऐकण्याचा मला अनुभव आहे. आव्हानचं पोट तिरकीनं बोलणं आणि उत्तम वाङ्मयीन भाषेत बोलणारा आमदार याच्यामध्ये मी फरक करतो. ते गांतिक बोलतात, आबा अनुभवातून बोलतात. आबांना आलेले जे अनुभव आहेत, केलेले जे काम आहे, भेटली जी माणसं आहेत, त्या माणसाचं प्रतिबिंब विधानसभेतल्या भाषणामध्ये आबांच्या पुढे ते येत असं अजूनही येतं. एवढं मोठं वय झालं मला खरंच. गणेश चव्हाण, सी 24 तास, सांगली.